कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. पण याचं झालंच कसं सरकार? तुम्ही जरा नाही नाही, या डॉक्टरांचीच काहीतरी चूक असणार आहे सरकार. त्यांची काही चूक नाहीये भास्कर. आता ऐकवत नाहीये. मी आताच बाळाला परत तपासून आलो. बाळ खरंच गेलंय, आपण परत नाही आणू शकत त्याला. असं का झालं डॉक्टर? मी आता अर्जुनला तेच सांगितलं. याचं काही असं ठोस कारण सांगता येत नाही, पण SIDS म्हणतात याला. याचं काही असं ठोस कारण नाही सांगता येत. आहो पण डॉक्टर, आमच्या दीदीच्या बाबतीतच असं का? तुम्ही कुठल्या परिस्थितीतून जाताय हे समजतंय मला, पण काही गोष्टी आमच्या हातात नसतात. या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. असं कसं हातात नाही? हा डॉक्टर आहे ना तुम्ही? हाय का नाही डॉक्टर तुम्ही? सरकार, माझ्यावर चिडून काही उपयोग होणार नाहीये. त्यानं तुमचा त्रास देखील कमी होणार नाहीये. सरकार, तुम्ही शांत व्हा बघू जरा. आणि हे सगळं एकदम अनपेक्षित होतं. डिलिव्हरी खरंच नॉर्मल झालेली होती आणि डिलिव्हरी नंतर बाळ रडत सुद्धा होत. मग असं? सरकार, शांत व्हा, शांत व्हा जरा. डॉक्टर, तुम्ही इथून जा प्लीज. सॉरी, आम्ही खरंच काही करू शकलो नाही, पण त्या दोघांना तुमची गरज आहे. तुम्ही सगळेजण आत जावा. माझा तो पाय झाला नाही. मम्मी, बापू, चला आपण आत जाऊया. पिवताय स्वप्नील सर, चला. दिप्यार, कसं जायचं? काय बोलायचं पोरीशी? मम्मी अगं, असं नको म्हणू. तू तुझी गरज आहे दीदीला, आपल्या सगळ्यांची गरज आहे त्या दोघांना. पोटच्या गोळ्याला गमावल्यावर कुणीच काही समजवू शकत नसत. त्यांना या दोघातून जावंच लागणार आहे. पण मम्मी अगं, आपण थांबलं तरी पाहिजे की त्यांच्या जवळ. दीपक, तुझी कळकळ कळतीय मला, पण खरंच पाय उचलणार आहे. मला तर तिच्याकडे बघवणारच नाहीये. अर्जुन, अर्जुनला काय म्हणायचं आपण? काय झालंय कशामुळं? याच उत्तर वरतच देऊ शकतो बघ, बाकी कोणी नाही. त्याच देवाला विचारते मी, द्यायचंच होत तर. अंग, पण मम्मी आपण इथं का बोलतोय? आज जाऊया की आपण? दीपक, थांब थोडा वेळ. अपर्णा आणि अर्जुनला वेळ दिला पाहिजे रे. आहो पण स्वप्नील सर. दीप्या, थांब. सर म्हणते ते बरोबर आहे, त्यांना थोडा वेळ देऊया आपण. हिरे, हिरे कुठे आहे? हिऱ्याला बोलवा. ती असल्याशिवाय मला काही धजावणार नाही. मी बोलून आणतो विनू बाबांना. काय पाप केलं आपण? त्याची पळे अशी आपल्या पोरीला बघावी लागतायत. नाही, लईच चरबी चढली बर का. एवढा हलक्यात बी घेऊ नका मला, नाही तर ना अशी वाट लावते का नाही तुमची ते बघा. देवा, अरे तू एवढा निर्दयी असेल असं वाटलं नव्हतं. अरे काय खेळ मांडलायस तू? यो Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बाळोबा. अगं बोल की. बोल बोल, तू बोल. बोल की अगं, काय काय झालं? अप्पे काय म्हणलीस तू? अप्पे मग आजपासून एवढंच बोलतीय. बाळोबा, दिदी आणि दाजी बाळाला बाळोबा बोलायचे. हे बघा, इथं थांबून काय अर्थ नाही आहे. आता बाळ गेलंय, डॉक्टरांनी पण सांगितलं ना आता. सुजय, अरे तुला कळतंय का तू काय बोलतोयस? जरा तरी विचार कर ना. माझ्यावर चिडून काय होणार आहे पियू? आता जरी आपण काय केलं नाही, नंतर तर करावंच लागणार आहे ना. ते काय चुकलंय का कोणाला? अरे सुजय, तिच्या तोंडातून शब्द फुटावं झालाय. अहो सरकार, तुला धक्का बसलाय, पण आपण तर आहोत ना सगळे शुद्धीत. नुकत्या जन्मलेलं बाळ आहे, जास्त वेळ करून चालणार नाही आपल्याला. मी नाही करू शकत. अर्जुन, असं होईल असं कोणी विचार बी केला नव्हता रे. अहो दाजी, आत्ता आपण बाहेर नाचत होतो. आत्ता
आणि काय तर आपल्या घराला झालंय बघा आई. अगं ही वेळ बोलायची नाही आता. बरोबर आहे त्याच, पण अर्जा काळजावर दगड ठेवून आपल्याला हे करायलाच लागणार. अर्जुन तुला आणि अपर्णाला काय वाटतंय हे आता मी चांगलंच समजू शकतो दादा. अरे हो, पण काही गोष्टींना सामोरं जावं लागेल अर्जुन. नाही ताकद माझ्यात दादा. बघा ना तिची 9 महिने त्या बाळाला पोटात अडवले सरकार. 9 महिने प्रत्येकाने जीव लावलाय. 9 तास नाही धावू शकत ते बाळा आपल्यावरून. काय सांगू मी तिला समजून, कुठे गेला बाळा काय सांगू मी, काय सांगू खतन मी तिला. दाजी अहो तुम्ही नागांना असं बोलू राव. मला नाही सहन ते न्याय बाहेर तिथं. त्याला नाही सहन झालंय. काय बाई काय करायचं, कसं करायचं आता? विनायकराव अर्जुनला समजवा, तुम्हीच करू शकताय. चला बापू तुम्ही आपीला सांभाळा. कस बोलू, माझ्या आपल्याशी बोलायला आज माझ्याकडे शब्दच नाही आहेत ग. कुठं आरू शब्द. आम्ही थांबतो आपीपाशी. मी बाकीची व्यवस्था बघतो सगळी. बापू आम्ही सगळीच बाहेर थांबतो, तुम्ही थांबायत. विनया तुझा अर्जुनला बघ. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. 7 महिन्यापूर्वी लग्न झालं. हो. कसं झालं? ऍक्च्युअली माझी मावशी राहते कोपरगावला, माझ्या सासूबाई आणि मावशी फ्रेंड होत्या, त्यांच्या थ्रू झालं. आता घरी कोण कोण आहे? सासरी, सासू, सासरे, नवरा. काय करतात मिस्टर? ते बँकेमध्ये. बँकेमध्ये. आपण काय करता? मी टीचर आहे. शिक्षिका? हो. कितवीला शिकवता? तिसरी. केबीपी शाळेमध्ये. आपण आपल्या घरी कोण कोण आहे? माझे मिस्टर, एक जाऊ जिदीर आणि माझी मुलगी, जावेची 2 मुलं, सासू सासरे. अच्छा. आणि मग मिस्टर काय करतात? ते यमार आहेत. माझ्या घरी जावे, सासू सासरे, दीरे, मला 2 मुलं आहे, मुलगा आणि मुलगी, आणि जावेची मुलगी. माझे मिस्टर किरण दुकान आहे आमचे. माझ्या घरी मिस्टर, मी, माझी आई, आई आणि 2 मुले. 2 मुलांना सांभाळण्यासाठी आई, कारण ॲज अ प्रोफेशन मी शिक्षिका आहे, माझे मिस्टरही शिक्षक आहेत, मग मुलांना सांभाळण्यासाठी म्हणून मी माझ्या माऊलीला आणलेलं आहे. अरे वा. आमची जॉईंट फॅमिली आहे, माझे सासू सासरे, आजी सासू पण आहे मला, आणि जाऊ आणि भाई आम्ही सगळे एकत्र राहतो. माझे मिस्टर धान्याचे व्यापारी आहे आणि मी टीचर आहे. अरे वा. माझ्या घरी सासू सासरे, माझे मिस्टर, मी, माझे 2 मुलं, जाव, जावेचे मिस्टर धीर आणि 2 मुलं त्यांचे पण, आणि व्यापारी माझे मिस्टर. बरं, तुम्ही सगळ्या जणी किती वर्षापासून मैत्रिणी आहात? 3 वर्ष झाले आमच्या मैत्रीला. 7 महिन्यापूर्वी आणि मग त्यांना ऍड केलं. आमच्या गल्लीत नवीन सुनबाई आली होती, मग आमच्या ग्रुपमध्ये ऍड करून घेतलं. आमचा बचत गट निघलेला आहे 5-6 वर्षापूर्वीचा बचत गट. तुम्ही एकमेकीच्या घरापासून किती दूर राहता? जवळच राहतो, पाठीमागच्या गल्लीत वगैरे असं. हाक देईल, हाकेला आवाज देईल. सासरची मैत्री म्हणू शकता तुम्ही नक्कीच. सासरची मैत्री. मनातली भावना, मनातल्या रागाला जर बाहेर मार्ग मिळाला नाही सगळ्यांकडे होतो स्फोट. थोडं थोडं होतो सगळ्यांकडे. आमचा होतो पण बेडरूमच्या आतच होतो. आम्ही सासू सासऱ्यांच्या मध्ये नाही भांडण सगळ्यांसमोर. जे काही भावना व्यक्त करायच्या, वाद करायचा, तो आपल्या 4 भिंती आणि तुम्ही. आमचं पण 4 भिंतींच्या सासू सासऱ्यांपर्यंत कधीच काहीच गेलं नाही. आज जाईल ना टीव्ही. तुमचं कसं काय अनुभव? होतच नाही वाद, होतच नाही, कारण वेळच भेटत नाही त्यांना. शाळेत दोघेही शाळेत. मिस्टरही शिक्षक आहे, मी शिक्षिका आहे, त्याच्यामुळे वाद होतच नाही. पण भावनिक आधार देणाऱ्या मैत्रिणी लाभल्या हेच माझं फार मोठं भाग्य समजते मी.
कारण पुस्तकातली गणित आयुष्यातली गणित ही मैत्रीच्या सूत्रांशिवाय कधी सुटणार नाही असं मला वाटतं. आणि हा भावनिक ओलावा असतो मैत्री म्हणजे फार. आता भावनिक सांगायचं झालं तर मी ड्युटीला असते, मिस्टरही ड्युटीला, घरी आई मुलांना सांभाळते. एक दिवस असं झालं की आई आजारी पडली, प्रचंड म्हणजे जागेवरच खूप त्रास व्हायला लागला, तिला छातीत जळजळ व्हायला लागली. गल्लीतल्यांनी पाहिलं, मला खूप फोन करण्याचा प्रयत्न केला, पण शाळेमध्ये फोन सायलेंटवर, माझ्या लक्षात आला नाही. आणि मग नंतर दुसरा कॉल कॉन्फरन्सचा यांचा होता, फोन लावला, फोन लागला विद्याला, तिला कळलं माझ्या आजारी आहे. तर मी शाळेत एकदम मस्त नेहमीसारखंच रुटीन माझं चालू, मला काहीही कल्पना नसताना या मैत्रिणींनी माझ्या आईला दवाखान्यात नेलं, ऍडमिट केलं. अशा मैत्रिणी आहेत. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्यामध्ये तापट स्वभाव कोणाचा? सगळ्यात दुसरीकडे बोट दाखवत यांचा तापट स्वभाव आहे. खूप सांभाळून राहावा लागतं यांच्यासोबत. का हो, कशामुळे? मला खूप लवकर राग येतो, कोणत्या पण गोष्टीचा राग येतो. आणि खोटं बोलले त्यांना अजिबात पटत नाही. मैत्रीमध्ये थोडस खोटं बोललं का त्यांना लगेच म्हणजे सोडून जरी गेलं ना कुठं ट्रिपला वगैरे तर मला राग येतो. पण एक सांगा, कधी गेले आहेत का अशा? गेलेले होते ना एकदा. काय झालेलं आता? बाकी शांत करा, बोला काय. त्याने की नाही इथं कुंभारी म्हणून तिथं वनभोजनाला मला सोडून गेले सगळ्या जणी. मी माहेरी गेले तर मला, मी म्हटले मी येते उद्या, थांबा. तर ते थांबले नाही, मला सोडून निघून गेल्या. पण त्या तेव्हा मी इतकी तापले ना, तेव्हापासून त्यात मला कुठंच सोडून जात नाही. तापले म्हणजे काय केलं त्यांनी? त्या म्हणजे त्यांचा त्या बोलायला जेव्हा लागते ना तेव्हा आम्ही सगळेच घाबरून जातो, सगळे शांत बसून जातो. हा फक्त ऐकून घ्या, हे काय म्हणताय सध्या ऐकून घ्या. गावाप्रमाणे स्वभाव कांद्याचा मग एकदम त्या चिडतात. काय बरं, तुम्ही मला सांगा, तुम्ही तिकडे पिकनिकला गेला होता, मग यांना नेल्यामुळे काय फरक पडणार होता? का नाही नेलं तुम्ही? मग त्या माहेरी होत्या ना आणि सुट्टी होती त्या दिवशी म्हणून, आणि संडे असल्यामुळे आमच्या शाळेला सुट्टी होती. मग आम्हाला संडेच संडे. पण मला सांगा, उद्या या आल्यानंतर हे वातावरण बदलणार हे त्या पिकनिक मध्ये तुमच्या लक्षात आलं होतं? आम्ही फोटो पण शेअर केले. काय बोला, राजेश्वरी आले तर काय बोलेल, चिडेल ती. पण मग जाऊ, ती नव्हती ना, मग आपण आलो निघू. पण तुम्ही नुसत्या गेला नसाल ना, तुम्ही काढलेले फोटो त्या ग्रुपवर परत 10 वेळा टाकले. या पिकनिकला गेल्या होत्या म्हणून. हा मग तुम्ही एकदा थांबले मी ज्वालामुखी. पण मिस्टरांवर पण राग काढत असाल. मिस्टर शांत बसून घेत माझ्या समोर. मिस्टर तुम्हाला काय सल्ला वगैरे देतात? काय काय सल्ला? सासू सासऱ्यांची काळजी घ्यायची घरामध्ये, हे सांगतो मला. ती शांत आहे, तिला सांगायची गरज नाही. तुम्हाला काय सल्ला देतात मिस्टर? मला देण्यापेक्षा म्हणजे मीच त्यांना सल्ला देते. काय काय काय, ते यमन शिफ्ट करतात ना, त्यामुळे मग त्यांना डॉक्टरांकडे जाऊन प्रेझेंटेशन वगैरे द्यायचं असतं. आत्याचाच मुलगा होता माझा, नेहमी मामाच्या गावी यायचा. आता मामाच्या गावी नेमकी मला भेटायला यायची की मामाला भेटायला यायची तेच कळणार. विचार ना, पण मग असंच मजाक मजाक मध्ये बोलायचे असं. पण मला सांगा, आता ते म्हणतात का की तेव्हा गावाला नसतो आलो तर बरं झालं असतं? पस्तावा करता ना मग. पण छान, तुमचा ग्रुप चांगला आहे हो की नाही? वाद झाले होते या दोघींचे फार. कधी ती तापट आणि त्याच्यात ही तापट. आम्ही बचत गटामार्फत काम करतो आणि मग कर्ज हवं होतं, तिलाही हवं होतं, निलाही हवं होतं, दोघींनाही कर्ज. आणि मग आता या दोघींनाही कर्ज हवं म्हटल्यावर काय झालं, ही तिचा नंबर झालेला नव्हता, हिचं झालेलं होतं, हिला मिळणार नव्हतं. तिला मंजूर झाल्यानंतर मग हिची अपेक्षा होती की तिने स्वतःहून मला द्यावं, पण मग तिने काही दिलंच नाही. आणि घरूनही बोलणं झालं असेल की बघ, तुझी मैत्रीण असून तुला कर्ज मिळालं नाही. आणि मग त्यावरून भांडण नाही, बोलत किती दिवस बोलत नव्हतो? 6-7 महिने बोलत नव्हतो आम्ही दोघी जणी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. या घराचं अब्रू मान तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुला तुझ्या मुलीच्या आनंदासाठी स्टँड घ्यावाच लागेल, त्याचा विचार करावाच लागेल.
प्लीज प्लीज तू तिला सपोर्ट कर, प्लीज काहीतरी बोल, प्लीज मी तुझ्या पाया पडते, प्लीज काहीतरी बोल, प्लीज काहीतरी बोल, तुला काही सपोर्ट करावाच लागेल, मी तिला कधी बाहेर बोलावते, मी म्हणते ना माझी चूक झाली आहे, माफ कर पण बोल ना काहीतरी, तू मला तुम्हाला ओरड, तू तुम्हाला बोल काहीतरी, काळजी घे स्वतःची. सुखीरा उशीर होता ना तर आम्ही जाऊन बघताय, आता राव देत बघताय जाऊन पडला. हॅलो नीरज, होवी बोलते. हा बोल ना, लग्न झालं ना? निशिगंधा खुश आहे ना? मी येणार होतो पण ते पण तू तिचं लग्न नाही बघू शकत, तिचा आनंद तुझ्यासोबत असण्यातच आहे. म्हणजे नीरज, निशी तुझ्याकडे येते. काय? लवकर भेटतील. चल लवकर. निशी प्लीज लवकर हळू. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तू जा लवकर उशीर, नीरज वाट बघतो. होवी आई, मी आहे ना, तू जा. हो Thank you.
होती दादा खाय गेला अगो बोलास किती अज्ञास गेला खाय निशी हा माझो झील तिकडे बोलल्यावर उभा हा अगो बोल तरी खाय गेला निशी अरे कुठे राहिली नवरी मुलगी Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत तेही एकदम फ्री एवढी हिम्मत एकट्यात करणारी तुझी लेग नाही हा हे तू का पण भयता आणि माका पण आई थांब जरा तुझ्या सुखासाठी सगळं केलंय मी पण इकडे आपल्या माणसांका आपलं सुख भगवत काय असा झालेला हा दादा अरे विचार ना तुझ्या बायको काय हा निशी वा वा माझा विश्वासच बसत नाही माझी निशिगंधा माझ्या समोर सर मी माझं आयुष्य संपायला निघाले होते काय मग इतकं धाडस झालं कुठून आई आणि ओबी मुळे शक्य झालंय त्यांच्यामुळे मी तुमच्या समोर उभी आहे मग तिथे ओवी आणि आई सर त्यांचं टेन्शन आलंय मला मी इथे आले खरी पण त्यांना काय काय सहन करावं लागत असेल याचा मला विचार करून खूप भीती वाटते सर लग्न जुळवून माझ्यावर उपकार केलास ना तू माझी लेख माझ्या शब्दाबाहेर नाही हा माझी लेख कशी माझी लेख कशी मग सांग सगळ्यांचं तुझ्या लेखीन काय दिवे लावलं ते लाली प्लीज शांत हो जरा तुम्ही जर गप्पच बसा तुम्ही पहिली डायरी लावली होती ना या लग्नास आता झाला तुमच्या मनासारखा Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत तेही एकदम फ्री
अस्तिका असते का कुठे कुठे गेली असते? आत्ता तर होती इथे. गेली कुठे? बाथरूम मध्ये गेली का? नाही, बाथरूमचं लाईट बंद आहे, तिथे नाही येते. आमच्या बेडरूमच्या खिडकीत नाक दिसलं म्हणून आले होते अस्तिकाला बोलवायला मी. पण आहे कुठे अस्तिका? मी फोन ट्राय करून बघतो. अरे तुम्ही इथे काय करताय? तुम्ही जा बेडरूम मध्ये आणि दार खिडके लावून घ्या, नाग आलाय. मी तुला तेच सांगायला आले होते. पण तू कुठे होतीस? हो, मला नागाचा फुटकार ऐकू आला म्हणून त्याच्या पाठोपाठ गेले मी. पण बेडरूम तर लॉक होती, तू बाहेर गेलीस कशी? हो, मी खिडकीतूनच गेले, मला तिथेच आवाज ऐकू आला म्हणून तिथूनच निघाले मी. स्नेक कॅचर फक्त विसरले म्हणून आले मी परत. मी आमच्या बेडरूमच्या खिडकीत नाग पाहिला. तो बेडरूमच्या आत आलाय? नाही नाही, आत नाही आला, पण बाहेरच्या बाहेर कुठेतरी निघून गेला, म्हणजे कळलंच नाही कुठे गेला तर. बरं ठीक आहे, मी बघते. चला मला दाखवा कुठे बघितला. कारण नाग व्हायब्रेशन सेन्स करतो. नाही, इथे नाहीये. बेडरूम मध्ये सुद्धा नाहीये, राईट? नाही, मी म्हटलं ना बाहेरच्या बाहेर गेला तो. मग आपण आता लॉन मध्ये जाऊन बघूया. ओके, चला चेक करूयात. कोणाचा आवाज आहे? हाई, हाई. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आई, नागाला घाबरले असतील. नाग बघितलं का? आई, नाग पाहिलंस का तू? शांत, काय झालं? बहुतेक नागालाच घाबरल्यात त्या. मी काहीतरी वाईट स्वप्न पाहिलं आधी. सॉरी, तुम्हाला त्रास दिला, तुम्ही जा. मी जाऊन बघते, तुम्ही काळजी घ्या प्लीज. ओके, शांत. शू थयू? नाही नाही, काही झालं नाहीये, तुम्ही काळजी नका. अरे पण सासू मा. नाही, ते त्यांना वाईट स्वप्न पडलं म्हणून त्या घाबरल्या, बाकी काही झालं नाहीये. तुम्ही एक काम करा, केतकी काकू आणि आजी सुद्धा घाबरून इथेच येतील, त्यापेक्षा तुम्ही त्यांना जाऊन सांगा की काही झालं नाहीये, आरामात झोपायला सांगा त्यांना. खरंच काही नाही झालंय, वाईट स्वप्न पडलं. तुम्ही जा, त्यांना सांगा यायची गरज नाहीये. जा झोपा तुम्ही पण, काळजी घ्या. आई, शांत शांत, मला सांग काय दिसलं तुला स्वप्नात. मला झोपेत काहीतरी जाणवलं,
म्हणून बघितलं तर आधी मला काहीतरी जाणवलं म्हणून म्हटले ते होत तो परत आलाय आधी विरोचा मला भीती वाटते खूप भीती वाटते आई पण हे रक्त तू तू तुला लागलंय का दुसरीकडे कुठे काय 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 कसली कसलं चिंत आहे कसलं चिंत आहे सर्पलिपी तुला कसं माहित मला वाटलंस इंद्रणी आता Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. या घरात राहायचं असेल तर आमचा हक्क आणि आमचा कायदा मान्य करावा लागेल. तुम्ही ज्या प्रेमाने मला सांगितलं त्याच आत्मीयतेनं मी तुम्हाला सांगते, माझ्या मार्गात येऊ नका. आणि अधिपती फक्त नावाला माझा नवरा आहे असं म्हणून तुम्हाला काय म्हणायचं होतं मला माहित नाही, पण देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आणि अधिपतींच्या मर्जीनं माझं त्यांच्याशी लग्न झालं. त्यामुळे कायदा हे म्हणतो की मी त्यांची बायको आहे, आणि बायको एक दिवसाची असो किंवा 7 जन्मांची बायको ही बायको असते, आणि तिच्या हक्काचं रक्षण कायदा करतो. आणि या घरात पाहुण्या म्हणून आलेल्या बाईला घराबाहेर काढणं जर बाबांना जमलं नसेल तर देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं कायदेशीर लग्न करून घरात आलेल्या अधिपतींच्या बायकोला कुठल्या अधिकारानं तुम्ही घराबाहेर काढणार आहात? तुझी ही हिम्मत लायकी आहे का तुझी? तुझी पायरी इसरलीस तू, तुला तुझी जागा दाखवावीच लागल. माझी पायरी मला माहितीये मॅडम, तुम्ही तुमची जागा विसरला आहात. आता नाही मॅडम, खूप अन्याय सहन केला, आता नाही सहन केला जाणार. माझ्या आणि माझ्या शाळेच्या आड येऊ नका.
चार्जिंगला लाव. हे आवरगी ओंक्या फटफट काय मागापासून घेऊन बसलायस ती? काय ती डिक्शनरी भावा? हा एवढी मोठी? अरे ह्याच्यापेक्षा पण मोठी असते. अगं आई ग, आणि एवढं कवा वाचायची ती? भावा कसं आहे ना बघ, तुला एखादा शब्द कळला नाही किंवा त्याचा अर्थ कळला नाही ना या डिक्शनरी मध्ये शोधायचा. हा असं आहे म्हणजे एक शब्द बघायचा तेवढा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. वय वय सांगतो सरकारांना. वय आल्यावर वय हो 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 सरकार. हे राहू दे, मी काय सांगतो ते ऐक. ओंक्या मास्तरींबाई परत एकदा शाळेत रुजू झाले. काय सांगता सरकार? परत शाळा सुरू केली. हे बेस झालं बाबा. बक्की मर्दा, त्या आई साहेबांसंग बोलले बी गेले बी आज शाळेत. एवढं कौतुक वाटतंय माहिती आहे काय कवागाव यांचं? मी एक डोक्यात घेतलं की एकच बुकनाच पाडतात, कंटका पाडल्याशिवाय राहतच नाही ते. आमच्या आई साहेबांच्यात आणि मास्तरींच्या ना ही गोष्ट सारखी आहे. लई धडाडीचे आहेत दोघी. मी एकदा ठरवलं की एकच. सरकार फोन वाजतोय कवा धरणं. मावशीचं काय आहे? आलो मी, थांब जरा. हा बोल, काय झालं? हा अधिपती, आव कवा धरणं मी फोन लावायला. फोन का उचलत नव्हता सा? कामात होतो जरा. काय झालं काय? जसं असेल तसं या बरं. काय झालं असं विचार तुम्ही? काय झालं काय? अव जे कधी झालं नाही ते झालंय. टेन्शन देऊ नको. तू सांगशील का नाही काय झालंय काय मॅटर? अहो अधिपती तुम्ही या की घरला. ताईनं बोलवले लवकर तुम्हासनी. तुम्ही घरला या, तुम्हासनी घरला आल्यावरच कळेल. हा या लवकर. आई चप्पन, आता काय झालंय घरला? बोला मॅडम. हा फुलपगारे, मास्तरींबाई शाळेत येत्या. अरे वा. अरे वा नाही, हे चांगलं नाही. चांगलं ना? अहो तिच्यासारख्या शिक्षिकेची शाळेला गरजच आहे. असं होय, मग ठेवून घ्या त्यास ती शाळेतच. सॉरी मॅडम. आम्ही काय सांगतोय ते जरा नीट ऐका. बोला ना. सुनबाईना शाळेत घेऊ नका. आल्या पावली त्यांना घरी परत पाठवा. अहो पण हे असं कसं करता येईल ना? आम्ही सांगतोय म्हणून त्यासनी नोकरीवरून काढा आत्ताच्या आत्ता. पण मॅडम. सर 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 सर, अक्षर येते मला फोन आला होता की. आओ पण सर. हॅलो हॅलो. ओ फुलपगारे, आहेत का ठेवला फोन तुम्ही? आहे, मी आहे, मी आहे. बोला की तोंड उचकटून. मधीच कुठे गायब होता? नाही ते मी हे माझं. कळलं का तुम्हाला आम्ही काय म्हणलं ते? जे सांगितलंय ते करा पटशेरी. सुनबाईनी शाळेत पाऊल ठेवता कामा नाही. पण मॅडम ते. तुम्हाला जर शाळेत बाहेर जायचं नसल तर काढा ते असती, नाहीतर उद्यापासून तुम्हीच शाळेत येऊ नका. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.